कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट। कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील। मुंबईमध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते। मात्र आता मुंबई महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणी उपाययोजना करून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। अचानक झालेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले होते, मात्र आता पाऊस पडणे बंद झाल्यामुळे हे पाणी ओसरू लागले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे। परभणीत मराठा समाजाने आरक्षण प्रकरणी केले कपडे फाडो आंदोलन। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन हे दिवसेंदिवस तीव्र व्हायला सुरुवात झाली आहे। मराठा समाजाचे आरक्षण हे तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी आज मानवत तहसील समोर मराठा समाजाच्या आंदोलकांनी कपडे फाडो आंदोलन करत शासनावरचा आपला रोष व्यक्त केला, पण नायब तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यापुढेही वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन चालूच राहणार असा इशारा मराठा क्रांती मानवतच्या वतीने देण्यात आला। कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र महिला वार्ड सुरू करा, नीलमताई गोंधळी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चाललेली आहे, त्यातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत, त्यामुळे एकूणच महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। त्यामुळे कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र महिला वार्ड सुरू करण्याचे आदेश द्यावेत, असे तसेच महिला वॉर्डमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा स्टाफ असावा अशा असल्याचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष नीलमताई गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण प्रांत प्रवीण पवार व चिपळूण पोलीस अधिकारी देवेंद्र पोळ यांना देण्यात आले। राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिला असुरक्षित आहेत, त्यांच्या भयंकर अत्याचार होत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सामोरे जात असताना कोविड सेंटरमध्ये सुद्धा महिला असुरक्षित आहेत, म्हणून आज आम्ही प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण राज्यभर प्रत्येक ठिकाणचे शासकीय अधिकारी जे प्रांत असतील, आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, तर यांना प्रत्येक ठिकाणी महिला मोर्चाने निवेदन देऊन ह्याचा निषेध नोंदवलेला आहे। तसंच कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला सिक्युरिटी असावी, त्यांच्यासाठी व्यवस्था कक्ष वेगळा असावा अशा प्रकारची मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे, आणि याच्यासाठी उमाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या प्रकारे आंदोलन केलेलं आहे, याची आपण सर्वांनी नोंद। कोविड सेंटरमधील महिलांवरील विनयभंगाचे प्रकार थांबवा, भाजप महिला मोर्चाचे निवेदन। महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिलेचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे। सदर कोविड सेंटर व हॉस्पिटलमधील महिलांवर होणारे अत्याचार याबाबत जिल्हा व जालना शहरातील महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, व जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर व हॉस्पिटलमधील महिला अत्याचार व विनयभंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे जिल्हा व जालना शहरातील महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे। जरी महिलांवरील अत्याचारांत वाढच होत गेली, तर आम्ही महिला आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा जिजाबाई जाधव यांनी यावेळी दिला आहे। कांदा निर्यात बंदी संदर्भात शेतकरी संघटनेचे राख रांगोळी, सरकार विरोधात राख रांगोळी आंदोलन।
केंद्र सरकारने कांद्यावर घातलेली निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी या मागणीसाठी आज अकोल्याचे भाजप खासदार व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राख रांगोळी आंदोलन केले. यावेळी जाळलेल्या कांद्यांची राख धोत्रे यांच्या घरावर टाकली. केंद्र शासनाने नुकत्याच आणलेल्या शेतमाल व्यापार सुधारणा विधेयकात आवश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकण्याची मुभा आहे, मात्र केंद्र शासनाने अचानक कांद्यावर निर्यात बंदी घालून स्वतः कायदेभंग केल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात कांदा उत्पादकांची बाजू प्रभावीपणे मांडून कांदा निर्यात बंदी कायमची उठवावी व देशाची अर्थव्यवस्था वाचवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. सार्वजनिक कूपनलिकेचे सांडपाणी घराच्या अंगणात येत असताना तोंडाला काळं फासून उपोषण. उस्मानाबाद जिल्ह्यातील लाहोरा तालुक्यातील छात्रभारती वसाहतीमध्ये असलेल्या सार्वजनिक कूपनलिकेचे सांडपाणी थेट घराच्या अंगणात येत असल्याने संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी उमाकांत लांडगे हे त्यांच्या लहान मुलीसह तोंडाला काळं फासून लोहारा नगर पंचायतसमोर लाक्षणिक उपोषण करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे सामान्य माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि आता थेट घराच्या अंगणातच सांडपाणी येत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जोपर्यंत सांडपाण्याचा प्रश्न निकाली लागणार नाही तोपर्यंत तोंडाला लावलेले काळे काढणार नाही असा निर्धार लांडगेंनी केला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडिस इंजेक्शन बाजारामध्ये लवकरच येणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे. रेमडिस इंजेक्शन निर्मात्या कंपनीमध्ये बॅचेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे केंद्र सरकारने निर्मिती बंद केली होती. मी सुद्धा या निर्मित्या कंपनीच्या मॅनेजरसोबत बोललो असून निर्मितीमध्ये झालेला प्रॉब्लेम आता दूर झाला आहे. मात्र या सर्व प्रॉब्लेम दूर झाले असून लवकरच इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा बंद होणार असून 1 ते 2 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णांकरिता इंजेक्शन पुन्हा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येणार आहे. मात्र या गोष्टीचा फायदा घेत जर कोणी या औषधाचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केलास त्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामध्ये त्यांच्या औषध इंजेक्शन निर्मात्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यातले काही बॅचेस हे जरा त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ड्रग कंट्रोल अथॉरिटी यांनी त्याला त्या बॅचेस रिजेक्ट केल्या आणि त्या रिजेक्ट केल्यामुळे खऱ्या अर्थाने आज तात्पुरता तुटवडा निर्माण झालेला आहे. हा तात्पुरता तुटवडा निश्चित प्रकारे पुन्हा सुरळीत होईल. गव्हर्नमेंटच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सुद्धा मोठ्या पद्धतीनं ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत. कलेक्टर्सनी सुद्धा आपापल्या स्तरावर ऑर्डर्स दिलेल्या आहेत आणि त्यामुळे बाकी कुठलीच अडचण नाही. फक्त निर्मात्या कंपन्यांमध्ये तुटवडा म्हणजे बॅचेस रिजेक्ट केल्यामुळे या तात्पुरत्या स्वरूपाचा तुटवडा आहे. 2 दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील हे मला 100% खात्रीनं सांगायचं आहे. कारण त्या कंपन्यांच्या MD सुद्धा आमची चर्चा झालेली आहे आणि FDA मंत्री डॉक्टर शिंगणे यांनीसुद्धा त्याच्या संदर्भातील चर्चा केलेली आहे. आणि म्हणून एकच आहे की तुटवडा झाला म्हणून ब्लॅक मार्केटिंग करावं आणि पैसे त्यात कोणीतरी कमवावं अशातला भाग होऊ नये म्हणून FDA जे काही अधिकारी आहेत फूड ड्रग अथॉरिटीचे मला त्यांनाही सूचित केलेलं आहे आम्ही की कुठल्याही परिस्थितीत ब्लॅक मार्केटिंगवर कडक कारवाई करा आणि अत्यंत रास्त दरामध्ये आज जे आम्हाला गव्हर्नमेंटला मिळालेलं आहे ते 2200 रुपये प्रति इंजेक्शन याच दराने खऱ्या अर्थाने त्याचा प्राइसिंग आणि त्याचं विक्री या दृष्टीनं होण्याची आवश्यकता आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ.
शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड प्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा।